नमस्कार, मी ऋतुजा, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। आताच्या घडीची मोठी बातमी आहे, राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर हे आपल्या घरी जात असताना मल्हारवाडी रोडने अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पियोतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पियोत बसून त्यांचं अपहरण करून जीवे मारलं होतं। त्यानुसार राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी करून आरोपी लाला म्हणजेच विक्रम अर्जुन माळी आणि तौफिक मुस्तार शेख या दोन आरोपींना अटक करण्यात आली होती। तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीसह अन्य एक जण फरार होता। सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास DYSP संदीप मिटके श्रीरामपूर यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते। यातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे हा नेवासा फाटा येथे पैसे घेण्यासाठी येणार असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने त्यास सापळा रचून शिताफीने अटक करण्यात आली। DYSP संदीप मिटके यांनी मुदतीत तपास पूर्ण करून मुख्य आरोपी कान्हू मोरे यांच्यासह चार आरोपी विरोधात 942 पानांचं दोषापत्र आज न्यायालयात सादर करण्यात आलं आहे। कान्हू गंगाराम मोरे, लाला म्हणजेच विक्रम अर्जुन माळी, तौफिक मुख्तार शेख, अक्षय सुरेश कुलथे यासह अनिल जनार्दन गावडे असं या आरोपींचं नाव आहे। या मोठ्या बातमीसह आपण इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।